आता मुश्रीफांचा काउंटडाऊन सुरू किरीट सोमय्या आज पहाटेच ईडीने मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील घरावर छापे टाकले याचबाबत भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की आमदार हसन मुश्रीफ यांनी एकशे अठ्ठावन्न कोटींचा घोटाळा केला आहे त्यामुळे ते ईडीच्या रडारवर आले आहेत आमदार मुश्रीफांचा काउंटडाऊन सुरू झाला असून त्यांना सर्व हिशोब द्यावाच लागणार ग्रामविकास मंत्री असताना हसन मुश्रीफ यांनी पंधराशे कोटी रुपयांचं कंट्रॅक्ट जावायच्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला दिलं सरसेनापती कारखान्याच्या माध्यमातून एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग करण्यात आलं या सर्वांचा आता हिशोब होत आहे असंही सोम्या म्हणाले पुण्यातील कोंडवा येथील अशोका मूज सोसायटी आणि गणेशखिंड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली तसेच मुश्रीफ यांच्या कोरेगाव पार्क आणि बंड गार्डन येथील मालमत्तावरही छापे टाकण्यात आले आहेत मिशर्वरील सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील